सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचे पडसाद हे देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील राजकारणावर सध्या पडताना दिसतात. या प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनातील काही महत्त्वाच्या नेत्यांचाही हात आहे असा आरोप जो आहे तो विरोधकांकडून केला जातोय आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी वारंवार भाजप नेत्यांकडून सध्या केली जाते. या सगळ्या प्रकरणानंतर भाजपचे नेते शिवसेनेच्या नेत्यांवर मोठमोठे आरोप लगावत असताना आता शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात बोलताना एक वेगळीच मागणी केली आहे. त्यांनी असं म्हटलं की बिहार पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याचा काय हक्क आहे, बिहारचे पोलीस कुठे आहेत आणि त्यांचा काय संबंध आहे. इतकंच नाही तर ज्या पद्धतीने सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या सीबीआय चौकशीची मागणी होतीये तशी सीबीआय चौकशी गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सुद्धा व्हावी अशी मागणी जी आहे ती त्यांनी केलेली पाहायला मिळते. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी एकीकडे गोपीनाथ मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे यावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असं म्हणाले की गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झालाय याचं जगाला भान आहे आणि जगाला सुद्धा हे माहिती आहे, मात्र शिवसेनेच्या पायाखालची वाळू सध्या या प्रकरणाने सरकल्यामुळे अशा पद्धतीची विधानं आणि अशा पद्धतीची मागणी सध्या शिवसेनेकडून केली जाते. एकीकडे सध्या भाजप नेत्यांकडून शिवसेनेवरती सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाविषयी आरोप होताना दिसतात, दुसरीकडे शिवसेनेच्या खासदारांनी आता गोपीनाथ मुंडेंच्या सीबीआय चौकशीची मागणी जी आहे ती केलेली पाहायला मिळते. या दोन्ही गोष्टींकडे जर आपण नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की लोकनेते म्हणून ज्यांची ओळख होती ते म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून 2014 अपघाती मृत्यू झाला. खरं तर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच मुंबईला यायला निघाले होते, मात्र विमानतळाकडे जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. मात्र गोपीनाथ मुंडेंचा हा मृत्यू अपघाती नसून त्यांच्या सोबत घातपात झाला अशी शंका अनेकांनी व्यक्त केली. परळीतील हजारो लाखो कार्यकर्त्यांनी सुद्धा या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती त्यावेळी आणि त्यानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा राजनाथ सिंग जे मंत्री होते कॅबिनेट मंत्री त्यांच्याकडे सुद्धा सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती आणि गोपीनाथ मुंडे प्रकरणाची सीबीआय चौकशी सुद्धा झाली होती आणि त्या सीबीआय चौकशीतून मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र त्यानंतर 4 ते 5 वर्षांनी म्हणजे 2019 सय्यद शुजा या सायबर एक्सपर्टने गोपीनाथ मुंडे यांना देशामध्ये सुरू असलेल्या ईव्हीएम हॅकिंगची माहिती होती आणि म्हणून त्यांच्यासोबत घातपात झाला होता असा एक धक्कादायक खुलासा केला होता. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी या प्रकरणावर खरं तर पडदा पडलेला आहे आणि गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतच्या या अफवा पसरवल्या जात आहेत, सीबीआय चौकशीही झालेली आहे, त्यामुळे या प्रकरणावर मी काही बोलणार नाही अशी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली होती. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी जी आहे ती ऑलरेडी झालेली आहे, त्या प्रकरणी सत्य जे आहे ते सीबीआय चौकशीच्या माध्यमातून बाहेर आलेलं पाहायला मिळते. मात्र तरी सुद्धा शिवसेनेला मुंडेंच्या अपघाती मृत्यूविषयी अजूनही शंका आहे का असा प्रश्न अजूनही उपस्थित होतो आहे आणि त्याच प्रकरणी सध्या शिवसेनेने भाजपला डवचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या सगळ्या प्रकारावर पंकजा मुंडे काही बोलतात का याकडे महत्वाचं आपलं लक्ष असेलच, मात्र पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी या प्रकरणावर मला भाष्य करायचं नाही असं म्हणत जो आहे तो हा मुद्दा टाळलेला पाहायला मिळतो, कारण मी एक मुलगी आहे त्यामुळे माझ्या भावना समजून घ्या असं वारंवार त्या सांगत असतात, त्यामुळे या प्रकरणावर कदाचित त्या आपली भूमिका मांडणार नाहीत. मात्र सध्या राज्यामध्ये सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणावरून भाजप शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे शिवसेना आता गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा अशी मागणी करत असल्यानं आता हे प्रकरण जे आहे ते एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आता आपल्याला भाजप आणि शिवसेनेतला हा संघर्ष अधिक तीव्र झालेला आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तुम्हाला काय वाटतं की गोपीनाथ मुंडे यांच्या या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी शिवसेनेने जी मागणी केली आहे ती योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की. Thank you.